आणि आता बातमी मुंबईकरांसाठी अतिशय खास. मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा 15 सप्टेंबरपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे. वर्णी वांद्रे सेलिंगपासून मरीन ड्राईव्हला जाणारी दक्षिण वाहिनी ही 15 सप्टेंबरपर्यंत खुली करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. त्यामुळे वांद्रे ते मरीन ड्राईव्हपर्यंतचा प्रवास आता 15 मिनिटात होऊ शकेल. कोस्टल रोडचा वर्णीतील बिंदू माधव ठाकरे चौक ते मरीन ड्राईव्ह हा टप्पा हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यापैकी मरीन ड्राईव्ह ते हाजी अली मार्गे लोटस जंक्शनपर्यंतचा टप्पा हा 10 जून रोजी सुरू करण्यात आला होता. मग 11 जुलैला हाजी अली ते वर्णी सीफेसपर्यंतचा मार्ग सुरू झाला. लोटस जंक्शनवरून श्रीलंकला जाण्यासाठी आंतरबदलातील एक मार्गिकाही सुरू करण्यात आली. हे तिन्ही मार्ग खुले झाल्यानं सध्या मरीन ड्राईव्ह ते वर्णी सीफेस हा कोस्टल रोडचा टप्पा सुरू झाला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.